भारतात 1 ऑगस्ट पर्यंत 10 लाख मृत्यू। भारतातल्या कोरोनाबद्दल लॅन्सेटचा खळबळजनक रिपोर्ट। लॅन्सेटच्या अहवालात कितपत तथ्य। दुसऱ्या लाटेत कोरोनानं भारतात अक्षरशः वाट लावली, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातल्या लॅन्सेट या जर्नलनं चिंता व्यक्त केली आहे। ब्रिटनमधून प्रकाशित होणाऱ्या या जर्नलमध्ये काही खळबळजनक दावेही करण्यात आले। भारतात 1 ऑगस्ट पर्यंत कोरोनामुळे 10 लाख मृत्यू होऊ शकतात। देशानं तातडीनं रणनीती बदलायला हवी, लसीकरण वेगानं करायला हवं, ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करा आणि पुन्हा लॉकडाऊनचा विचार करा, असा सल्ला लॅन्सेटनं दिलाय। भारतातल्या तज्ज्ञांना मात्र लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये तितकंसं तथ्य वाटत नाही। 1 ऑगस्टला 10 कोटी बाधितांची संख्या होणं हे तसं शक्य नाही आहे। ठिकठिकाणी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्र सरकार जे काही काळजी घेत आहे ही कमी पडती आहे, पण इतकी हाताबाहेर गेलेली परिस्थिती नाही हे निश्चितच मी नमूद करू इच्छितो। लॅन्सेटच्या अहवालात म्हटलेल्या मृत्यूच्या आकड्याबद्दल वाद असू शकेल, पण लॅन्सेटचा अहवाल सावध करणारा आहे, तो गांभीर्यानं घेतला नाही तर मात्र मृत्यूचा स्फोट या देशात पाहायला मिळेल। वेळीच कठोर पावलं उचलायला हवीत। पुण्याहून किरण टाजणेसह ब्युरो रिपोर्ट, Z24 तास, मुंबई। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात नाना वसंत जगताप यांचा वखारीत ठेवलेला कांदा अज्ञातांनी जाळलाय। तब्बल 55 टन कांदा जळून टाकण्यात आला, 9 लाखांचं यात नुकसान झालंय। चांगला भाव मिळेल म्हणून कांदा वखारीत साठवण्यात आला होता। शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या घरापासून 600 फुटांवरती असलेल्या कांद्याच्या चाळीला आग लावण्यात आली। जगताप यांनी आर्थिक नुकसान भरपाईची आता मागणी केली आहे। माझी साधारण घरापासून 600 फुटांवरती वखार होती कांद्याची, 1100 बॅगची, 1100 पिशीची, साधारण 55 टन त्यात कांदा होता, 80x5 फूट। आणि आज्ञा दिसमानी रात्री 11:30-12 दरम्यान विकून घेऊन जाळ चालल्याच्यानंतर आम्ही बघितलं तर बाहेर सगळं जाळच चाललं होतं। 55 टन कांदा त्याच्यामध्ये होता, त्यामध्ये त्यांच्या साठवलेल्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे। तसेच शेजारी पाहणी केली असता असं आढळून आलं की शेजारून विजेची तार वगैरे जवळून एकदम गेलेली नाही आहे, पलीकडे आहे, आणि आजूबाजूला असलेलं पाचट वगैरे काही जळलेलं नाही। याचा अर्थ फक्त कांदा चाळ जाण्यात आली याच्यातून असं स्पष्ट झालेलं आहे। विठू माऊलीचा गजर म्हणजे